मुंबईतून दिवाळीसाठी विविध ठिकाणी जाणाऱ्या अनेकांना प्रवासासाठी दुपटीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. 350 रुपयांचा तिकीट तब्बल 1700 रुपयांना घ्यावं लागतं आणि त्यामुळे दिवाळीत अनेकांचं दिवाळं निघतंय. पण टूर ऑपरेटरांच्या मते 3000 रुपयांचं विमानाचं तिकीट 50000 रुपयाला आपण घेतो ते चालतं का? आणि या सगळ्या प्रवासाच्या आणि प्रवास दरवाढीच्या तिकीट दरवाढीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके यांनी. दिवाळीची सुट्टी पडताच घाई होते ती घरी जाणाऱ्यांची आणि त्याचमुळे रेल्वेचं तिकीट मिळत नाही आणि टॅक्सीने जाणं परवडत नाही म्हणून मग लोक बसचा वापर करतात. पण या बसचे दर पण अवास्तव सव्वा वाढतात. आता जर आपण बघितलं 350 रुपयात कोल्हापूरला जाणारी बस आता 1700 ते 1800 रुपये घेते. इतकंच काय, औरंगाबादला 300 रुपये जाणारी बस आता मात्र 600 रुपये घेते. आता आपण दादरला आहोत, प्रीतमच्या बाहेरच या अशा पद्धतीनं बसेस लागतात पुण्यासाठी, सातारसाठी, कोल्हापूरसाठी. आणि आपण बघतोय एसटीच्या गाड्याही जाताना आपल्याला बघायला मिळतात. हे दर वाढवण्याची नेमकी काय करणार? आपल्याबरोबर एक एजंट आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सगळ्यात आधी तुमचं नाव विचारायचंय मला. माझं नाव अब्बास तापी आहे. अब्बाजी, 300 रुपयाचं कोल्हापूरचं तिकीट, 400 रुपयाचं तिकीट, 1700 रुपये इतकं जास्त काय करणार मॅडम? सीझनमध्ये आम्हाला ऑफ सीझनमध्ये आम्ही गव्हर्नमेंटपेक्षा कमी रेटमध्ये आम्ही घेऊन जातात. तर त्या सीझनमध्ये आम्ही कसं असतो की आमचं रेट आम्ही जे लॉस असतात आमचे ते आम्ही जे कव्हर करायला बघतो आम्ही. तर त्यामध्ये आम्ही सीझनमध्ये रेट वाढवतात आणि पॅसेंजर लोक खुशी खुशीने घेतात पण आहेत. कारण पॅसेंजरला स्वतःला पण माहिती आहेत की ऑफ सीझनमध्ये आपल्याला 300 रुपयेमध्ये घेऊन जातात. तर सीझनमध्ये त्याला कोणा जास्त दिला तर काय प्रॉब्लेम नाही, काय हरकत नाही. जेव्हा तुम्ही 300 तिकीट 1700 देता तेव्हा मग तुमच्यावर सरकार कारवाई करू शकते याची जाणीव आहे ना तुम्हाला? नाही, काय नाही, तसं कसं काय कारवाई करायची काय नाही. कारण आम्ही सरकारला सांगू शकतो, सरकारने आमच्यावर कारवाई केली पण तर आम्ही सरकारला विचारू शकतो की ज्यावेळी आम्ही 300 रुपयेमध्ये देत आहात त्यावेळी सरकार कुठे असतात? तुम्ही रेट वाढवता, तुम्हाला वाटतं का की तुम्ही म्हणजे एकूणच जनतेच्या जी मजबूरी आहे त्याचा फायदा उचलता? दसरा, दिवाळी हे ते असे सण आहेत, अशा वेळेला गणपती गणेशोत्सव जो असतो ह्या वेळेला आपण फुल मार्केटमध्ये जातो. 50 रुपयाची फुलं 200 रुपयाला मिळतात. त्यावेळेला त्यात ते रस्त्यावर फुलं विकणारी माणसं कुठला टॅक्स भरत नाहीत, काहीच नाही त्यांना, त्यांच्यावर काही निर्बंध नाहीत. आणि फ्लाईट आहे, फ्लाईट तुम्ही फ्लाईटचा रेट घ्याल ते सुद्धा आज फ्लेक्सिबल रेट आहे. 1000 रुपयामध्ये घेऊन जातात, 1000 रुपयाचा रेट 6000 रुपये करतात. ट्रेन्स आहेत, ट्रेन्सचे रेट्स वाढतात. आणि ह्या सगळ्याकड इथून सगळीकडून रेट्स वाढल्यानंतर जी जेव्हा जनता रोड ट्रान्सपोर्टवर येते तेव्हा सगळ्यात पहिलं त्यांचा ऑप्शन असतं स्टेट ट्रान्सपोर्ट. स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस फुल झाल्यानंतर ते प्रायव्हेट ऑपरेटर्सकडे वळतात. आणि जेव्हा सगळ्या बसेस फुल झालेल्या असतात तेव्हा आमच्यासुद्धा बसेस फुल असतात. आणि जनतेच्या सुविधेसाठी जेव्हा आम्ही एक्स्ट्रा बसेस प्रोव्हाइड करतो जनतेसाठी त्यावेळेला हे रेट्स वाढतात. रेग्युलर बसेसचे रेट्स वाढलेले नसतात, रेग्युलर बसेसचे जे रेट आहेत ते नॉर्मली सेमच असतात. लोखंड डोके न्यूज.